प्रभाग क्रमांक 26 च्या कर्तव्य दक्ष नगर सेविका अलका कैलास यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 26 मधील स्वामी समर्थ नगर शाहू नगर ते शिवशक्ती चौक परिसर रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. गेल्या अनेक दिवसापासून हा प्रश्न प्रलंबित होता, परंतु नगरसेविका अलका आहिरे यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला आहे. ज्येष्ठांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत आज कामाचा शुभारंभ करण्यात आला. श्रीफळ वाढून कामाचा शुभारंभ करण्यात आला. नगरसेविका अलका आहिरे यांनी प्रभागात अनेक विकास कामे केली आहे. यावेळी नगरसेविका अलका आहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आणि हा प्रभाग 26 म्हटल्यावर माझा असा वार आलेला आहे, चिंचोळा असं, जाधव संकुल असं, टाउनशिप असं, त्या रस्त्यात काही आपल्या टप्पा एक चालू झाला रस्त्याचा, काही टप्पा इस्कुटवर नगरमध्ये झाला आणि एक अजून एक टप्पा बाकी आहे. शिवशक्ती असं, जानेकी आहे, जानेकी नगर असं, आपले स्वामी समर्थ चौक असत, हे असे काही रस्ते बाकी आहेत. पण जवळजवळ टप्पे रस्त्याचं म्हणजे खूप समस्या होती, पण जवळजवळ आपल्या रस्त्याचं काम हे 100% पूर्ण होत आलं. आता राहिलेल्या बाजूचा शिवशक्तीचा प्रश्न, तो मी लवकरच मार्ग लागेल जानेवारी महिन्यामध्ये. आणि राहिलेलं खरं महिलांचा प्रश्न हा कळकळचा पाण्याचा होता. पाण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि एक नाही दोन नाही मी ह्या प्रभागासाठी खूप झाली आणि ती पाण्याच्या टाकेची मागणी केली, त्या माझ्या पूर्ण झाल्या. ते मी लवकरात लवकर आपण ते उद्घाटन करणार आहे पाण्याच्या टाकेचं, आणि आय टी आय पुलाचं आपण जानेवारी 1-2 तारखेला ते पण आय टी आयचं पुलाचं ते उद्घाटन लवकर करणार आहे. तो मी एक मोठा मोठं ते अडचण होती, पावसाळा आला का म्हणजे ट्रॅफिक जाम व्हायचे, म्हणून ते आय टी आयचा पुलाचं खूप गंभीर प्रश्न होता, तो मी एक मार्ग लागला. आणि कुठवा नगरमध्ये म्हटलं इथं ते सुरुवातीला गांगोडे मामा असतील, कापडनीर असतील, आपले सोनार काका असतील, इथं जायला सुद्धा रस्ता नव्हता का मोटरसायकल जात नव्हती. तेव्हा आम्ही शिरकुळा राहत होतो आणि तेव्हापासून हे नाते आमचं इथे कुटुंब नगरला असं जाळं आमचं फैललेले आहे. आणि तेव्हा आपले दौलतराव आहे ते आपल्यात नाही आहे आता, त्यांना आम्ही पायी इथं चालायला लावलं होतं रस्ता, जे चालतात ते आमदार होते तेव्हा, त्यांच्या चिखलात होतो तेव्हा त्यांच्या मार्गाने हा रस्ता झालेला आहे आपला. पावली लान्सपर्यंत ते आय टी आयपूरपर्यंत हा डॉक्टर दौलतराव यांच्या काळातून हा रस्ता त्यांच्या प्रयत्नातून आपण केलेला आहे. अशा कुटुंब नगरच्या समस्या आहेत. आणि काही दिवसात जेवढं माझा हक्क होईल या रस्त्यासाठी मी ज्येष्ठ नागरिकांना, सतीशांना, महापूर आमच्या आहेत त्यांच्याकडे घेऊन गेलो, वारंवार त्यांना पत्र दिलं, या रस्त्यांच्या मागणी केली. लवकरात लवकर जास्ती डांबरीकरण माझ्या 26 प्रभागामध्ये चालू आहे, त्याच्यात धन्यवाद. तसेच कैलास आहिरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. जे मूलभूत सुविधा आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये रस्त्यांच्या, खऱ्या अर्थाने जे रस्ते होते सर्व रस्ते खराब झालेले आहे. आणि या सर्वात जास्त निधी प्रभाग क्रमांक 26 मधील दिलेला आहे. या 7.5 करोडच्या कामामधील टप्प्याटप्प्याने आता धंदाय कॉलनी झाले, इन्कम ट्रान्सफर कॉलनी, कुटुंब नगरचा काही भाग, आत्ताच हे काम चालू झालेले आहे. स्वामी समर्थ केंद्र आणि शाहू नगर या भागातले कामं एकदम अतिशय युद्धपातळीवरती कामं चालू केलेले आहे. त्याच्यानंतर दुसरा भाग शिवशक्तीचा नगर होईल, शिवशक्तीनगर, शाहू नगर या भागातले जेवढे काही रस्ते झालेले आहे, दुरावस्था झाली रस्त्यांची, कारण मधल्या काळामध्ये ड्रेनेजचं काम चालू केलं आणि ड्रेनेजच्या कामाने सर्व रस्ते फोडून टाकलेले, पाऊस आला, पावसात परत रस्ते खराब झाले. याच्यानंतर आता जे काही डांबरीकरण WBMची कामं चालू आहे, लवकरात लवकर हे कामाची हिदे वाट लावून नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टीचे महापौर सतीश नारायणच्या माध्यमातून हे कामं मार्गी लागलेले आहेत. आता इथं सर्वात मोठा प्रॉब्लेम आमचा पाणीच्या टाकीचा आहे. पाणीची टाकी पण 4.5 करोडची मंजूर झालेली आहे, कारण ह्या शहरामध्ये 90 टाक्या आमचे देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळी या शहराचे पहिलं काम त्याने मुक्ती डॅमचं असेल, गंगापूर डॅम थेट लाईफ पाईपलाईनचं असेल, हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी नेतृत्वामधील या पाण्याच्या टाकी मुख्यमंत्री सहायक निधी कशाला म्हणता हे कोणाला माहिती पण नव्हती. मुख्यमंत्री सहायक निधीमधून आम्हाला आमच्या ह्या वार्डमध्ये 4 टाक्या दिल्या, एक आशीर्वाद नगरला झाले, केवळ पार्लरला आता एक शिवशक्तीनगरसाठी
शिवशक्ती आणि कुटुंब नगर साठी 4.5 करोड़ रुपयांची पाण्याची टाकी मंजूर झाली। मी जानेवारी मध्ये आता मी आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांचं माझं परवाच बोलणं झालं, ते मला लवकरात लवकर तारीख देत आहे आणि पाण्याच्या टाकीचं पण आम्हाला भूमिपूजन करून या 8 महिन्यात पूर्ण पाण्याची टाकी पूर्ण काम करून लोकांसाठी मुबलक पाणी आम्ही देणार आहे। एवढंच बोलून माझं भाषण संपवतो। आपला प्रभाग 26 सुफला होईल याच्याकडे लक्ष केंद्रित करून आपल्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये सर्वात जास्त कामं आता जवळजवळ 35-40 करोड़ रुपयाचे काम आम्ही मंजूर करून आता स्टेप बाय स्टेप काम चालू आहेत। येणाऱ्या काळामध्ये मला नाही वाटत प्रभाग क्रमांक 26 मधील कुठले कामं राहतील। येणाऱ्या काळामध्ये सर्व काम आम्ही मार्गी लावू आणि सर्व ज्येष्ठांच्या आशीर्वादानं परत आम्ही जोराने कामाला लागू। जय हिंद। प्रभागातील अनेक प्रश्न हे वेळोवेळी सोडून विकास कामे हे प्रगतीपथावर चालले असल्यामुळे प्रभाग प्रश्नाने या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। मी पुण्याच्या अलकाताईंचं या ठिकाणी स्वागत करतो, आभार मानतो। ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं जय श्रीराम। जय श्रीराम पासून हा जो आपला मेन रस्ता होता त्रिमूर्ती पासून शाहूनगर मार्गे आपला शिटोबोनला जोडणारा हा प्रश्न प्रलंबित होता। बऱ्याच वेळा खडीकरण झालं, बऱ्याच वेळा उद्घाटन झालं, परंतु डांबरीकरणाचा मुहूर्त लागत नव्हता। परंतु या प्रभागाचे नगरसेविका अलका आहे आणि कैलास सर यांच्या प्रयत्नातून सातत्याने पाठपुरावा करून आणि त्याचा आज मुहूर्त लागलेला हा सर्वात मोठा आनंदाचा दिवस हा महत्त्वाचा रोड आपल्याला झाला आणि हा मास्टर रोड करायचा असं त्यांनी ग्वाही दिलेली आहे, असं त्यांनी आश्वासन दिलं आहे, असं त्यांनी छातीडोकाने सांगितलं की हा आपला मास्टर रोड करायचा आहे। मधोमध डिव्हायडर टाकू, आजूबाजूला झाडं लावू आणि आपलं कॉलेज रोडला जसं म्हटलं जातं तसं हा कुटुंबनगर शाहूनगर त्रिमूर्तीचा रोड म्हटला जाईल आणि असं ग्वाही दिलेली आहे। हा पूर्ण रस्ता 50 फुटी रस्ता आहे ना, त्याच्या ते डिव्हायडर करून या एरियाची शान तयार करायची बघा असं त्यांचं स्वप्न आहे आणि त्याप्रमाणे ते करतील ही सगळ्यांना गॅरंटी आहे। एवढं रस्त्याचे कामं पूर्ण करणे हे त्यांच्याकडे सोपवलेली जबाबदारी अतिशय मोलाची आहे आणि त्यांनी संपूर्ण रस्ते आजच्या आपल्या वारणातले रस्ते आज आपल्या कुटुंबनगरवासियांच्या सगळ्या सहकार्याने हा खरोखर ते पूर्ण करतील अशी मी अपेक्षा करतो आणि थांबतो। यावेळी ज्येष्ठ नागरिक संघ वसंतराव जाधव, सुरेश गांगुर्डे, काशीनाथ भदाने, देविदास कापडणीस, दिनेश भट, अशोक देवरे, पंडितराव हॅरिस गायकवाड, जाधव गुरव साहेब खैरनार सर, कॉन्ट्रॅक्टर भारत चोप्रा, राजू चोप्रा आदींसह ज्येष्ठ नागरिक व प्रभागातील नागरिक उपस्थित होते। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक।